महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि खव्यांचे आवड विचारात घेऊन गावरान खाद्य पदार्थ जपणारा हॉटेल गावटी ढाबा येथे रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात, तेही चुलीचा वापर करून। म्हणूनच खव्यांची पावले वळतात कराडविटा रोडवरील हॉटेल गावटी ढाब्याकडे। प्रोप्रायटर नरेश गुप्ता, मोबाइल नंबर 9890188877। खव्यांची आवड जपणारा हॉटेल गावटी ढाबा, कारभार चुली। द न्यूज लाइन, अचूक वेधक। सातारा जिल्ह्याचे एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल तपासे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी इंडियन प्रेस क्लब सातारा जिल्ह्याच्या कार्यकारिणीने कराड शहर पोलीस ठाण्याला निवेदनाद्वारे दिली। पत्रकार राहुल तपासे हे 30 मे 2022 रोजी पुणे बेंगलोर महामार्गावर जात असताना समोरच्या गाडीमध्ये दारू पीत बसलेल्या व्यक्तीकडे नुसतं बघितल्याच्या रागातून त्या गाडीतून 3 व्यक्तींनी संगनमत करून त्या 4-चाकी गाडी राहुल तपासे यांच्या गाडीला मागून जोरदार धडक देऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता। हा प्रकार इंडियन प्रेस क्लबचे केंद्रीय सदस्य सदाशिव खटावकर माऊली व जिल्हाध्यक्ष तन्मय पाटील यांना समजला। त्यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी संघटनेतर्फे केली। या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली, त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकार संरक्षण कायदा नेमका कशासाठी हा प्रश्न यानिमित्ताने उद्भवतो। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं मत केंद्रीय सदस्य सदाशिव खटावकर यांनी व्यक्त केले। तर या संदर्भात सर्व पत्रकार संघटनांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे व पत्रकारांची एकजूट दाखवून दिली पाहिजे असे परकड मत जिल्हाध्यक्ष तन्मय पाटील यांनी व्यक्त केले। यावेळी इंडियन प्रेस क्लबचे केंद्रीय सदस्य सदाशिव खटावकर, जिल्हाध्यक्ष तन्मय पाटील, प्रसार माध्यम प्रमुख कैलास थोरोडे, तालुका अध्यक्ष अमोल टकले, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रमोद तोडकर, सोशल मीडिया कराडचे समन्वयक शरद गाडे, प्रियांका पाटील, सुहास कांबे आदी पत्रकार उपस्थित होते। तर आपल्या सातारा जिल्ह्यात आपले ज्येष्ठ पत्रकार एबीपी माझाचे राहुल तपासे यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला याचा प्रथमतः इंडियन प्रेस क्लब यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि त्यांच्या त्यातील जे मारेकरी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं यासाठी इंडियन प्रेस क्लबच्या वतीने आत्ताच आपण पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहोत। अशाच प्रकारे आपल्या इंडियन प्रेसचा पत्रकार असो असं नाही आहे, कोणताही पत्रकार असो मग तो कोणत्याही संघटनेत असो किंवा नसो त्याच्यावर जर असा अशा प्रकारे हल्ला झाला तर त्या ठिकाणी इंडियन प्रेस क्लब सगळ्यांच्या वतीने आणि सगळ्यांना बरोबर घेऊन त्याच्या पाठीशी उभा राहणार आणि अशा प्रवृत्तीला त्या हाय त्या ठिकाणी आळा बसावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करणार। नुकताच एबीपी माझाचे पत्रकार राहुल तपासे यांच्यावर जो काही मातेपुरुंनी भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ कराड शहर पोलीस नेते आज इंडियन प्रेस क्लबच्या वतीने निवेदन देण्यात आलं। यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून माझी ही जबाबदारी राहील की इथून पुढे कराड असेल किंवा सातारा असेल किंवा अगदी महाराष्ट्र असेल कुठेही पत्रकारांच्यावरती हल्ले झाले तर मी असो वा माझे सहकारी असो इंडियन प्रेस क्लबच्या माध्यमातून आम्ही त्या गोष्टीचा शेवट किंवा ती गोष्ट आम्ही तडीस नेणारच, म्हणजे आम्ही त्याचा निषेध करणारच। परवाच आपल्या महाराष्ट्र मराठी राज्य पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, त्यानंतर मलाही इंडियन प्रेस क्लबच्या वतीनं भूमिका स्पष्ट करताना आपल्याला हे सांगायचे आहे की पत्रकार संरक्षण कायदा होऊनसुद्धा आता जर पत्रकारांना काही माते फिरू दारू पिऊन त्यांच्या अंगावर गाडी घालत असतील तर पत्रकार संरक्षण कायद्याचा नेमका उपयोग कशासाठी, का केवळ कायदे करूनच ह्या गोष्टीवरती जर अंकुश लागत नसेल तर याला काहीतरी ठोस अशा पद्धतीचं पाऊल हे पत्रकारांनी उचललं पाहिजे। आज वेगवेगळ्या पत्रकार संघटना आहेत, काही पत्रकार संघटनांनी सुद्धा याचा निषेध केलेला आहे पण अद्याप काही पत्रकार संघटना यामध्ये उतरलेले नाहीत, तर माझं त्यांना आवाहन आहे की या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा निषेध तर केलाच पाहिजे पण यासाठी पत्रकार बांधवांनी मिळून रस्त्यावरती उतरलं पाहिजे। पत्रकार हल्ला विरोधी आज एक निवेदन देण्यात आले, कारण नुकतंच करा सातारा या ठिकाणी एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल तपासे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला, या हल्ल्याचा या ठिकाणी निषेध करण्यात आला। पत्रकार हल्ला विरोधी कायदे होऊनसुद्धा पत्रकारांच्यावरती जे गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्याकडून हल्ले होतात, धमकावणे वगैरे प्रकार होतात किंवा त्यांना हॅरॅशमेंट केली जाते किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जातो, या अशा घटना घडतात, या घटनांना कुठेतरी आळा बसावा म्हणून या पत्रकार
हल्ला विरोधी कायदा अधिक कड़क होऊन जे राहुल तपासे यांच्यावरती ही जो हल्ला झालेला आहे त्याचा वरती कड़क कारवाई व्हावी। द न्यूज लाइन अचूक वेधक।